मित्रांनो आपण अभ्यासत आहोत प्रकरण दोन युरोप आणि भारत त्यामध्ये अभ्यासू या सिख सत्तेचा पाडाव हो। ब्रिटिशांनी बंगालमध्ये आपल्या प्रा सत्तेची स्थापना केली त्यानंतर म्हैसूर प्रांत टिपू सुलतानचा वध करून मिळवला त्यानंतर सिंध प्रांत गिळंकृत केला आणि त्याच्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता त्या ठिकाणी रणजित सिंगाच्या हाती होती पुढे रणजित सिंगाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग याला गादीवर बसवण्यात आलं आणि दलीप सिंगाच्या वतीने त्याची आई जिंदल ही कारभार पाहू लागली परंतु तिचा त्या ठिकाणी सरदारावर अंकुश राहिला नाही आणि त्यामुळे ही संधी इंग्रजांनी शोधली की जिंदलचा सरदारवर अंकुश नाही हे पाहून इंग्रजांनी काही फितूर केलं काही सरदार आपल्या बाजूने वळवून घेतले आणि मग ही परिस्थिती पाहिल्यावर इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समाज झाला आणि त्यांनी इंग्रजावर शिखांनी हल्ला चढवला या इंग्रज शिख पहिल्या युद्धामध्ये शिखांचा पराभव झाला त्यानंतर इंग्रजांनी दलीप सिंगला गादीवर कायम ठेवलं आणि पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव त्या ठिकाणी सुरू झाला दलीप सिंग इंग्रजांचा बाहुला बनला हे काही शिख प्रिय शिखांना मान्य नव्हतं मग त्या स्वातंत्र्यप्रिय शिखांनी त्या ठिकाणी इंग्रजाविरुद्ध बंड करायचे ठरविले आणि त्यामध्ये शिखांना त्या ठिकाणी मुलतांचा मुलराज होता या सरदाराने इंग्रजाविरुद्ध बंड करून उठला आणि त्या बंडामध्ये हाचारो शिख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले या दुसऱ्या युद्धात सुद्धा सिखांचा पराभव झाला आणि अशा प्रकारे अठराशे एकोणपन्नास मध्ये इंग्रजांनी पंजाब प्रदेश आपल्या सत्तेला जोडून घेतला